मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जर कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कोटमेसरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। जितेश राठोड यांच्या प्लॉटला आहे, त्यांचे वडील या ठिकाणी आहेत आणि जितेश राठोड या ठिकाणी आहेत। यांच्या प्लॉटच्या किती एकर प्लॉट आहे? 5 एकर त्यांची ऑलरेडी लागवड आहे या ठिकाणी, आणि तिथल्या शेंगा कशा लागलेल्या आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्याच आहेत। आता परत ते नवीन लागवड करत आहेत। नवीन किती एकर लागवड करत आहेत? 5 एकर। परत 5 एकर लागवड करत आहेत। अंतर काय ठेवायचं आहे? 10 बाय 5 आणि एका 10 बाय 5 + 1 हे अंतर हे ठेवणार आहेत। आणि आज यांनी मला बिया घेऊन या ठिकाणी बोलवले, ओडिसी प्लसच्या बिया माझ्यासोबत आहेत आणि या ओडिसी प्लसची लागवड आज आपल्याला या ठिकाणी करायची आहे। तर हे म्हणत आहेत की माझ्या हातानंच करा, मी एवढा मोठा माणूस नाही आहे माझ्या हातानं उद्घाटन करायला, पण मी आलो आहे बिया घेऊन। तर नक्कीच यांचं या ठिकाणी बिया टोकनपदी मी लागवड करून दाखवणार आहे। बिया भिजवलेल्या नाही आहेत, बीज प्रक्रिया केलेली नाही आहे, कारण मी आजच आलो आहे। आता रात्री हे बीज प्रक्रिया करतील, पण मी 4-5 बिया या ठिकाणी लावून यांच्या 5 एकरची सुरुवात करून देतो आहे। मार्किंग केलेली आहे? हो, मार्किंग या खाली या जाऊ जवळ 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 या पुढे। मित्रांनो, हे बीज आहे ना, हे बीज असं पकडायचं आहे, असं बीज पकडायचं आहे। एक पंख पकडला, 2 पंख खाली जातात, असं बीज पकडायचं आणि टोकन लावायचं, टोकनपदी लागवड करायची आपल्याला। हे बघा, असं असं बीज घ्यायचं आहे, जास्त खोड लावायचं नाही आहे। जवळ घ्या जरा, दिसेल लोकांना। अशा पद्धतीने बी लावायचं आहे, दाखवा वरून, एवढ्या खोलीवर बी लावलेलं आहे मी, आणि याच्यावर माती टाकून द्यायची। इथं बघा, अशा पद्धतीने बी लावलेलं आहे, याच्यावर माती लोपून द्यायची। बस पुढे अशा पद्धतीने बी लावलेलं आहे मी, साईडला लावा लागेल ना, ही जमीन ओली करून घ्या अगोदर। अशा पद्धतीने इथे बी लावलेलं आहे, याच्यावर माती टाकून दिलेली आहे। टोकन पद्धतीने बी लावायचं, कपाशी बी कशी लावतोय आपण तशा पद्धतीने बी लावायचं आणि त्याला माती लावून द्यायची। हे 4 झाडं माझे, 4 झाडाचा माल मी घेणार आहे, ठीक आहे? यानंतर पाणी देऊन टाका, बिया लावल्यानंतर कंटिन्यू 3 दिवस पाणी द्या, 3 दिवस रोज संध्याकाळी पाणी द्या, त्यानंतर 1 दिवस आड पाणी द्या बी उगून येईपर्यंत, ठीक आहे? अभिनंदन तुमचं 5 एकरसाठी नवीन, अभिनंदन तुमचं सर। आता नवीन लावलेले ओडिसी प्लसचा ते रवींद्र सरांकडनं दाखवतो याची शेटिंग। हे आता डिसेंबरला लावलेले, आता 6 महिन्याच्या वरती झाले याला लावून, तर आता बघू। हे शेटिंग बघा, शेटिंग मस्त होते, याला 6 महिने झाले, 6 महिन्याच्या वरती झाले आता लावून। हे लाव 10 डिसेंबरचं लावलं आणि 10-12-8-10 दिवसात मस्त बिया उतरून आले, 90% वरती निघाले होते बिया, उतरण शक्ती चांगली या ओडिसी प्लसची। आणि याला मग 20-25 दिवसाचा झाला, मग तेव्हा 19-19 2 किलो प्रति एकर असं 2-3 वेळा दिला, मग त्याच्याने चांगली वाढ झाली। आणि असं आणि याला 4 दाब असं शेंडा कट केला आहे, 2 फूट 4 फूट 6 फूट 8 फूट असं 4 वेळा शेंडा कट केला, चांगले शेटिंग वगैरे होते। आणि पाऊस फार जास्त नुकसान करतो आहे, मे महिन्याला बी 2-3 वेळा झाला आणि 22 मेला गार पण पडली होती आपल्या इकडे, तेव्हा भरपूर असं शेटिंग होत होती, बारीक बारीक सुतलीच्या आकाराची शेटिंग होती, फारच त्याच्याने फारच नुकसान केलं होतं तो आपला लहान फारच बारीक बारीक तलवारीची आकाराची काही सुतलीच्या आकाराची फारच जास्त असं त्यांना फटका बसला, पण तरी शेटिंग होते, तरी 1 महिन्याचा आपला तोडा चालू आहे। तसं 1-2-3 क्विंटल 4 क्विंटल असं निघतो आहे, असं 4 वेळेस झाला। कालच माल टोलला 1-5-55-60 रुपयाच्या भावाने गेला होता काल,
तरी निघतोय, चांगला निघतोय आणि सर्व हे रवींद्र सरांच्याच मार्गदर्शन खाली चालू आहे. त्याला पहिले 1919 दिलं 3 महिन्यापर्यंत आणि मग त्याच्यानंतर 3.5 महिन्याच्या झाल्यावरती 10-26 आणि शेणखत असं दोघी खाली टाकून त्याला बेड करून घेतलं. बेड केल्यानंतर मग 4 महिन्यानंतर 13-40-13 आणि 0-52-34 या प्रकारे त्याला खत सोडण्यात आला. 2-3 किलो 2-3 किलो आठवड्यात एकदा दोन्ही आलटून पलटून चांगली शेटिंग वगैरे फुलं वगैरे भरपूर आली होती. मे महिन्यात भरपूर फुलं होती, जून महिन्यातही भरपूर, पण पाऊस चालू आहे. 8-10 दिवसात 15 दिवसात काही ना काही पाऊस वगैरे थोडा बहुत तरी चालू आहे. आता अजून परवा रात्री पाऊस पडला, त्याच्यानेही फार फुलगर वगैरे झाली. बघा तरी शेटिंग होते छान होते. ते ते रवींद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली ते चालू आहे मस्त व्यवस्थित नियोजन. ते चांगले मार्गदर्शन करताय म्हणून मीही ते सक्सेस होतोय. मी पण नवीनच होतो तरी त्यांच्या हिशोबाने ते सर्व कामं वगैरे चालू आहे. फुलं पा, इतकं पाऊस इतकं वारा सर्व काय शेण करून ही एकदम छान म्हणजे शेटिंग होतंच आहे. तरी ते हार मानत नाही शेवगे, येऊ द्या मना किती पाऊस, पण तुम्हाला काही ना काही देऊनच जातो असं त्यांची मनस्थिती आहे. शेवग्याची मेहनताचा फल भेटतो आहे थोडा काही ना काहीतरी. तरी याचं एक 15 क्विंटल माल निघून गेला या नवीन प्लॉटमध्ये आणि अजून माझ्या मते 50-60 क्विंटल तरी निघेल. अजून पाऊस सुरूही झाला तरी एवढी शेटिंग आपली झालेली आहे. तर चालू आहे आता 50-वरतीच रेट भेटेल असं वाटतं आहे मला. आता 50-60 रुपये आता या राहिलंच अजून 1-2 महिने आणि माल निघेल चांगला निघेल. तरी एक 2-3 लाखाचा तरी माल होऊन जाईल अशी अपेक्षा आहे. जास्त येऊ शकते पण ठीक आहे. आता पावसाचं आपल्या हातात आहे नाही, पण तरी चांगला आहे. मस्त व्यवस्थित शेटिंग होते. बघा फुलं वगैरे बघा, मस्त फुलं वगैरे शेटिंग हे बघा छान चालू आहे. एकदम बारीक बारीक असं सेटिंग होते. हे बघा फुलं वगैरे चांगले एकदम मस्त. मधमाशी बी आहे बघा प्लॉटवरती. बारीक सेटिंग चालू आहे तसं. आणि शेंगाही लागलेले आहे मस्त बारीक बारीक आणि माली तोडणीला चालू आहे. हे तोडलेले चांगलं व्यवस्थित. आणि रवींद्र सरांचा खरंच मार्गदर्शन होता म्हणून व्यवस्थित आपला नियोजन चालू आहे त्यांच्याप्रमाणे. चांगले मार्गदर्शक आहे ते शेवगा शेतकरीसाठी. तर खरोखर त्यांचा कौतुक करावं असं वाटतं मला, कारण की मी नवीन आहे, पण नवीनच येतो, पण त्यांच्या हिशोबाने ते शेटिंग वगैरे चांगले भरपूर मला भेटत आहे आणि एकदम छान. बघा फुलं बघा, हे बघा खाली पण लागलेलं मग फुलं बघा शेटिंग. हे बघा काही काही झाडांना असं भरपूर असं सेटिंग झालेली. तर ही 5 एकरच्या लावणी आपली, ही 5 एकरची लावणी आहे. तर मस्त माल लागतो आहे. तसं पावसाने फारच असं 15 दिवसात 8 दिवसात चालूच आहे, पण तरी फुले ते शेटिंग होते जास्त नाही पण होते व्यवस्थित. म्हणजे आपल्याला 1-40 हजाराचा खर्च आला याला आतापर्यंत, पण 2-3 लाखाचा तर होऊन जाईल. म्हणजे पहिला बार इतकं नुकसान पावसाने केलं फारच चालूच होता. काय ना काय गार, पण गार जास्त नुकसान केली होती, पण तरी माल निघते. आता मी आता तर पाऊस सुरूच होणार आहे, आता पावसाचे दिवस आले, पण तिथे एक जितकं शेती झालेली आहे त्याच्यामध्ये 40-50
वरती निघू सकते पण एक इतका अपेक्षा आहे आपली की निघेल इतका. रवींद्र सर, मी तुमच्याकडे धन्यवाद.